सही बात है, मगर ये सवाल आना और उसके पीछे लगना वो दूसरी बात है. सवाल मन में भले ही रहे मगर वो लिस्ट प्रायोरिटी पे रहता है. और जैसे कहा कि शायद जीवन के अंतिम पड़ाव में बहुत बार वो जाग जाता है, वो सही समय पे जागरूक होना और फिर जिंदगी उस सवाल के खोज में निकलना, जी मुझे लगता है वो बहुत बड़ी देन शायद है. वो देन भी है और वो शाप भी है. बोथ वेज. मतलब जैसे आप बता रहे थे कि सिग्नल के ऊपर बच्चे दिखते हैं तो नहीं देख पाते हैं, आंखों में आंसू आना ये भी बहुत बड़ी देन है. आज हमारी आंखें बिल्कुल गीली नहीं होती है, औरों के लिए तो शायद ही होती है. तो ये आंसू जो है वो शायद भगवान ने दिया वाला हमारे मन को सुंदर करने के लिए बहुत अच्छा एक टूल दिया है. जो औरों के लिए रो सकता है शायद वही कुछ जीता है ऐसा जिसको हम बोल सकते हैं. तो शायद उसके लिए वाई के पीछे लगना जरूरी है. जैसे आपने दो चीजें बताई कि ऑब्जर्वेशन बहुत पैनी, मतलब जिसको बोलेंगे कि पेनिट्रेटिंग विजन होने की जरूरत है तो शायद हम लोग देख पाएंगे. नहीं तो आंखों से तो बहुत सारी चीजें दिखती है मगर वो रजिस्टर नहीं होती है. ये चीजें तो सभी लोग देखते हैं बट दैट डजंट गेट एक्चुअली पेनिट्रेटिंग विजन ची गरज नहीं है. मला काय वाटतं की आपण काही वेळानंतर ना आपल्या डोळ्यांवरती झापडं लावत जातो. ती विजन लहान मुलांमध्ये असतेच, लहान मुलं सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करत असतात, छोटा बच्चा हर चीज ऑब्झर्व करता है. लेकिन समझदारी आ जाती है. समझदारी एक बहुत घातक चीज है. समझदारी आपको सिखाती है कि मत देख, इसके बारे में मत सोच, तेरा कैसा होगा. तो समझदारी की वजह से आपण ती झापड लावत जातो आणि तो एक प्रकारचा काय म्हणतात त्याला काही वेळानंतर आपली विजन जी इन एनी केस नैसर्गिक दृष्ट्या ही पेनिट्रेटिंग होतीच, त्या विजेच विजन ती कलर्ड होऊन जाते. इसलिए शायद म्हणजे आता आजकाल युट्यूबवरती खूप अनेक सुंदर व्हिडिओज आहेत लहान मुलांना एकत्र घातल्यानंतर वेगवेगळे सोशल एक्सपेरिमेंट्स करण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या धर्मातील माणसं, लहान मुलं किंवा वेगळ्या जातींच्या मुलांना एकत्र आणून ते एकमेकांशी कशी इंटरॅक्ट करतात, काहीच प्रॉब्लेम नसतो मुलांमध्ये. मुलं एकदम खेळकर असतात, मस्तीत असतात, मजेत असतात आणि आपण ॲज ॲडल्ट सुद्धा आपलं आयुष्य असंच मस्तीत खेळकर मजेत आपण ऍक्च्युली व्यतीत करू शकतो. परंतु काहीतरी आड येते. सो ऍक्च्युली इफ वी कॅन जस्ट रिडिस्कवर द चाइल्डनेस अँड कीप दॅट चाइल्ड अलाइव्ह विजन ऑटोमॅटिकली होईलच. इट्स व्हेरी ट्रू. मतलब अपना बच्चा अपने अंदर का बच्चा जो है उसको जागरूक और जीवित रखे जी, वो ज्यादा महत्व की बात है. और फिर जैसे बच्चे प्रयोग करते रहते हैं बहुत सारी चीजें आनंद के लिए, तो ये प्रयोगशीलता होना भी बहुत इंपॉर्टेंट बात है जिसको हम साइंटिफिक एटीट्यूड बोलते हैं. उसमें भी बेसिकली ऑब्जर्वेशन एंड एक्सपेरिमेंटेशन, दीज आर द टू बेसिक टूल्स ऑफ लर्निंग साइंस. शायद स्पिरिचुअलिटी भी पूरी वाई में से ही निकली है. मतलब सिद्धार्थ गौतम जो है उसके मन में ये क्यों सवाल आया और वो सवाल के पीछे निकला और शायद फिर बुद्ध हो गया. तो ये प्रवास जो है शायद हमारे अपने जिंदगी को जो समृद्ध एनरिच करता है, मगर हम में से बहुत कम लोग शायद उस दिशा में आगे बढ़ते हैं. दैट्स द क्वेश्चन. तो मुझे लगता है सवाल पैदा होना ये सबसे बड़ी बात है. मतलब जवाब मिलेगा नहीं मालूम नहीं, मगर सवाल ही खड़े ना होना ये सबसे बड़ा सवाल है आज हम लोगों के सामने. तो ये सब इससे आपका जो जर्नी है वो चालू हुआ. और जैसे आपने कहा कि वकीली के दौरान जो कुछ चीजें आपके सामने आई इश्यूज, और फिर आप क्रिएटिविटी के तरफ मुड़े, तो ये जो है चित्रपट और कला सृष्टि में आपका प्रवेश कैसा हुआ और उसके आगे की शुरुआत. मी असं ठरवलं की मला लेखक व्हायचंय, मला लिहायचंय. या सगळ्या अनुभवांबद्दल मैं इस तजुर्बे के बारे में मैं लिखना चाहता हूँ. तो मैंने सोचा कौन से, मतलब शुड बी अ शॉर्ट स्टोरी, नॉवेल और फिल्म. और फिल्म के प्रति मेरा बहुत आकर्षण पहले से था. और मेरे कई मित्र ये फिल्म इंस्टीट्यूट भी गए थे. और आमिर खान मेरे स्कूल का बचपन का दोस्त था और है. तो कहीं आई फेल्ट लेट मी ट्राई एंड सी वेदर क्या मेरे अंदर कोई टैलेंट है, कोई गुण है एज अ राइटर फॉर फिल्म एंड टेलीविजन. तो मैंने अपने अनुभवों को लेकर एक सीरियल लिखी जिसमें कोर्टरूम ड्रामा के जरिए जो कॉन्फ्लिक्ट्स निर्माण होते हैं कोर्ट में और जो अन्याय हम देखते हैं उसका कहीं चित्रण हो.
तो मैंने उसके चार एपिसोड लिखे और मैंने आमिर को वो आई रेड इट आउट टू हिम दिस वे बैक 1999 और आमिर ने वो सुने और उसको बहुत अच्छे लगे और उसने कहा सत्या दिस इज वेरी गुड आई वांट टू प्रोड्यूस दिस फॉर टेलीविजन सो आई सेड वाओ ग्रेट फर्स्ट थिंग आई हैव रिटन आमिर खान वांट्स टू प्रोड्यूस सो इट डिड नॉट हैपन तर झालं असं की आमिर त्या वेळेला नुकताच त्यांनी लगान चित्रपट करायचं त्यांनी ठरवलं होतं आणि ही वॉज प्रोड्युसिंग लगान तर त्यामुळे लगानच्या संदर्भात त्याच्या सतत मीटिंग्स चालू होत्या तर आम्ही या टीव्हीच्या कामासाठी भेटलो एक दोन मीटिंग झाल्या मग पुढची मीटिंग तो म्हणाला तू 1 वाजता ये मग मी 1 वाजता गेलो पुढच्या वेळेला मी 3 वाजता ये मी 3 वाजता गेलो रात्री आणि तरी तो फ्री नसायचा सो आय रिअलाइज की हे लगान जोपर्यंत संपत नाही तोपर्यंत हे काही खरं नाही सो आय सेड की आमिर तू टेन्शन मत घेऊ नकोस आपण हे लगान झाल्यानंतर आपण करूया तेव्हा मग आमिरने सुचवलं तू एक काम कर ना तुला आता लेखक व्हायचंय पण फिल्म आणि टेलिव्हिजनसाठी लेखक होण्यासाठी फिल्मची प्रक्रिया काय आहे एक फिल्म बनते कशी ह्याचा अभ्यास तुझा थोडा सखोल कर आणि त्या दृष्टीने तू लगानवरती काम कर तर लगानवरती काम कर म्हणजे काय तर त्यांनी मला अगोदर सांगितलं की तू आशुतोषला जाऊन भेट आणि बघ की तू डिरेक्शन मध्ये असिस्टंट त्याला हवा आहे का आमिर तसा खूप डेमोक्रॅटिक आहे म्हणजे कुठे कोणावरती काही लादत नाही तर मी आशूला जाऊन भेटलो आणि आशूला मी अगोदरपासून ओळखत होतो तर आशू म्हणाला की माझी टीम ही रेडी आहे त्यामुळे माझ्या डिपार्टमेंटमध्ये तुला काही जागा नाही आहे मी म्हणलो ओके मग आमिर म्हणाला तू एक काम कर ना तू प्रोडक्शनमध्ये काम कर तर प्रोडक्शन नावाचं डिपार्टमेंट असतं ये भी मैं नहीं जानता था शायद आप में से काफी लोगों को नहीं मालूम होगा कि प्रोडक्शन क्या करता है क्योंकि फिल्म बहुत एक ग्लैमरस फील्ड है हम लोग कैमरा जानते हैं हम लोग साउंड जानते हैं हम लोग एक्टर्स जानते हैं एक्ट्रेसेस जानते हैं सपोर्टिंग एक्टर्स जानते हैं आर्ट डायरेक्शन जानते हैं एडिटिंग जानते हैं लेकिन क्या कोई जानता है कि ये सब लोग खाना भी खाते हैं ये सब लोग पानी भी पीते हैं ये सब लोग शौचालय का भी इस्तेमाल करते हैं जब सेट पे घोड़ा होता है हाथी होता है कोई ना कोई उसे लाता है और टाइम पे लाता है और वो घोड़े को भी खाना लगता है पानी लगता है ये सब ग्लैमरस काम प्रोडक्शन करता है तो मैं चला गया था फिल्म मेकिंग सीखने और आमिर ने मुझे ट्रैप कर दिया प्रोडक्शन में लेकिन वो इतना इंटरेस्टिंग अनुभव था मेरे लिए क्योंकि ये तो मेरे लिए कंप्लीटली नया फील्ड था और मैं एकदम बिल्कुल स्क्रैच से सब चीजें सीख रहा था और मैं इतना मतलब मी अक्षरशः मी आमिर बरोबर बोललो आणि मी अंधविश्वासाने मूर्खासारखा मी भुजला निघालो भुजला या कारणासाठी की कच्छ मध्ये आमचं संपूर्ण शूटिंग होतं आणि आमचे हेडक्वार्टर्स भुज मध्ये होते भुजला पोहोचलो तिकडे आशिष नावाचा आणि एक मुलगा होता प्रोडक्शन मध्ये असे आम्ही दोघे जण हे आमचं संपूर्ण साम्राज्य आम्ही सांभाळत होतो तिकडे आणि मी त्या गावात गेलो त्या गावाचं नाव आहे कुनरिया जिकडे आम्ही सेट बांधला आणि त्या कुनरिया गावामध्ये ज्यांनी लगान चित्रपट पाहिला असेल तुम्हाला आठवत असेल त्याच्यात एक खूप सुंदर गाव आहे ते गाव अस्तित्वात असलेलं गाव नाही ते गाव पूर्णपणे सेट आहे आणि सपाट जमिनीवरती बनवलेला सेट आणि तो सेट जसं तुम्ही ताजमध्ये ना ज्यांनी ताजचा अनुभव घेतलाय ताजमध्ये यू पास थ्रू व्हेरियस गेटवेज अँड सडनली ताज प्रकट होत आहे आपके सामने और उसका जो इफेक्ट होता है मतलब रोंगटे खड़े हो जाते हैं उसकी सौंदर्य की वजह से वो हमारे जो सेट हम लोगों ने लगान के लिए बनाया वो वैसे ही था ऐसे एक छोटा सा गांव का कच्चा रास्ता था वो रास्ता धीरे धीरे टर्न लेता है और सामने से आपको चंपानेर नाम का गांव नितिन देसाई ने जिन्होंने बनाया वो आपके सामने प्रकट होता था और वो इतना सुंदर था मैं पहला भेटीत मैं त्याच्या प्रेमात पडलो आणि तो सेट हा खूप विलक्षण सेट आहे तो सेटच्या मुंबईच्या सेट वर्कर्सनी नाही बांधलेला आहे तो तिकडच्या कच्छ मधल्या गावकऱ्यांनी बांधला आणि आमचं संपूर्ण काम हे त्या तिकडच्या लोकल कम्युनिटी बरोबर इंटिग्रेटेड होतं म्हणजे आमचा सेट बांधला तिकडच्या गावकऱ्यांनी तिकडच्या लोकल मटेरियलचा वापर करून आमचे जे एक्स्ट्राज होते ते मुंबईवरनं आम्ही आणलेले नव्हते आमचे एक्स्ट्राज ते तिकडचे लोकल एक्स्ट्राज होते म्हणजे गावकरी होते एक्स्ट्राज त्यांना नाही म्हणता येणार तर गावकऱ्यांना शूटिंगसाठी आणण्यासाठी गावकऱ्यांबरोबर तुम्हाला दोस्ती बनवावी लागते त्यामुळे 550 गावांमध्ये माझे आजही मित्र आहेत आणि मी एका वर्षात मी गुजराती बोलायला फक्त शिकलो नाही मी गुजराती वाचायलाही शिकलो म्हणजे आता मला अनफॉर्च्युनेटली येत नाही पण त्यावेळेला मी फ्लुएंट गुजराती बोलत असे
तर मी पूर्णपणे एक वर्ष मी गुजराती झालो होतो, कच्छी झालो होतो, आणि तो खूप संपूर्ण प्रोसेस करता करता मला लक्षात आलं की याच्यामध्ये खूप ड्रामा आहे, याच्यामध्ये संकट आहे. कारण आमच्या शूटच्या दरम्यान अनेक प्रॉब्लेम्स यायला लागले. म्हणजे मी दोन तीन प्रॉब्लेम्सचा उल्लेख करतो. एक प्रॉब्लेम हंगल साहब, अनफॉर्च्युनेटली फायनल एडिटमध्ये त्यांचा रोल खूप लहान झाला, पण स्क्रिप्टमध्ये त्यांचा मेजर रोल होता. तर हंगल साहब आजारी पडले, त्यांचं वय वर्ष 92, आणि पाठीचा विकार होता, इतकं त्यांना दुखत असे की म्हणजे हळहळत असे असत ते.